महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील जिल्ह्यातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या टुडे समाचार न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पावसाच्या दिवसामध्ये ओढे नद्या नाले यांना पूर येतो, अनेक पूल तुटतात तर रस्ते देखील खड्डेमय होतात। मोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानंतर भीषण अपघात होतात। ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल होतो। याच पावसाळ्यात जुन्या इमारती वाडे हे जीर्ण असल्यामुळे पडतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी किंवा वित्तहानी होऊ शकते। अहमदनगर जिल्हा तसा दुष्काळी म्हणून पाहिला जातो, मात्र काही भागात या ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली। यंदाच्या वर्षी उशिरा होईना मात्र पाऊस आला, त्यामुळे तळे नद्या नाले विहिरी तुडुंब भरले आहेत। नगर तालुक्यातील खारे कर्जुने ग्रामपंचायत हद्दीमध्ये यंदाच्या वर्षी देखील चांगल्या प्रमाणात पाऊस झाला, त्यामुळे या गावातील 1965 सालची जुनी असणारी विहीर अनेक वर्षांपासून या विहिरीचा गावकरी उपयोग करतायत, मात्र आता ही विहीर खूप जुनी झाली आहे आणि यंदाच्या पावसाळ्यात ही विहीर अचानक खचली आहे। विहीर अचानक खचल्यानं त्या विहिरीजवळील रहिवासी असणारे दलित वस्तीला आणि ढवळे परिवाराला मोठा धोका निर्माण झालाय। अनेक गावकरी शाळकरी मुले या ठिकाणाहून ये जा करत असतात। दलित वस्तीतील लहान मुलं भिल्ल समाजातील लहान मुलं याच विहिरीच्या जवळपास खेळत असतात, त्यामुळे या सर्वांना याचा मोठा धोका निर्माण झाला। एखादी मोठी दुर्घटना होण्याची देखील शक्यता नाकारता येणार नाही, त्यामुळे एखादी विपरीत घटना घडली तर मोठी हानी होऊ शकते, त्यामुळे गावकरांनी विहिरीच्या नूतनीकरणाची मागणी प्रशासनाकडे केली आहे। ब्युरो रिपोर्ट, टुडे समाचार न्यूज, उस्मानाबाद।